माणूस मर्दानगी जाते असा गैरसमज आहे. हा गैरसमज तसं काही नाही, तो आपल्याला एक सापांपासून दूर लांब राहावं किंवा सापांपर्यंत आपण जाऊच नाही म्हणून तो भीती आपल्यामध्ये निर्माण केलेली आहे, आणि ती चांगलीच गोष्ट आहे. कारण त्यावेळेला तसं साप वगैरे चावला तर दवाखाने उपचार पद्धती देखील नव्हती, तर हा साप शेपटी मारतो हा जो आपल्यामध्ये गैरसमज आहे तसं काही नाही. तर आपण बघू शकता ही सापाची शेपटी, धामण सापाची शेपटी मारतो कारण तो त्याला स्वतःला वाचवण्यासाठी तसं बचाव करण्यासाठी. जसं आपण एखाद्याला आपल्याकडे हातपाय आहेत की ज्याच्या माध्यमाने आपण आपला बचाव करू शकतो. तर नमस्कार नमस्कार मित्रांनो, आता मी आहे आमच्या मावशीच्या गावात म्हणजेच आलिमगर गावामध्ये, आणि तेथे आलिमगर गावाचा एक तलाव आहे त्याच्या वर हा आपण पाहतो आहे एक लाकडी तेलाच्या घाण्याचा कारखाना आहे ज्याचं नाव आहे दृष्टी ऑर्गॅनिक ऑइल डेपो, जेथे लाकडी घाण्याचे शुद्ध तेल आपल्याला मिळते. अशा ठिकाणी विकास रामकृष्ण पाटील पोलीस पाटील आलिमगर गाव यांचा मला एक फोन आला की भाऊ आपल्या कारखान्यामध्ये एक साप आहे. तर कारखान्यातले हे दृश्य आपण बघू शकता, आणि हा त्यांचा तलाव त्याच्यामध्ये असलेली कमळाची फुलं वगैरे हा सगळं निसर्गरम्य वातावरण थांबून तर होतच, पण मुख्य मुद्दा आहे की आपल्याला तिथं साप आहे तो पकडायचा आहे. तर साप हा जो रॉड दिसतो दोन, त्याच्यातला पहिला मोठा जो रॉड आहे त्याच्या आतमध्ये एक साप आहे. तर याला पकडायचं कसं म्हणून खूप विचार केला, आयडिया काय करायची. तर नंतर आम्ही एक पिशवी म्हणजे जी एक 30-25 किलो राईची जी पिशवी आहे ती त्या साईडला बांधली. नाही ना तू सुतवले बाजूच्या देस ना, की जेणेकरून पाठीमागून जर आपण ढकललं तर तो साप त्या पिशवीत येईल आणि आपल्याला भेटेल, म्हणून आम्ही ती एक पिशवी बांधली. नाही आणि हे करताना बंद करू जरा, विकास पाटील अनिल दादा आणि सुभाष दादा या सर्वांनी मदत केली. तर अशा पद्धतीने इथे आपण पिशवी बांधल्याच्या नंतर पाठीमागून आम्ही गेलो आणि नमस्कार मित्रांनो, बरेचसे प्रयत्न केले त्याच्यानंतर विकास दादाने हा पाईप मागे मी सांगितलं तर मला दिला, आणि मग त्या रॉडमध्ये आम्ही हा पाईप टाकल्यानंतर अशा पद्धतीने तो पाईप आतमध्ये टाकला. मी अँगल जो होता तो जवळजवळ 25-30 फूट लांब होता, त्याच्यामुळे दुसऱ्या लाकडी काट्या वगैरे मध्येच अटकत होत्या, पण हा रॉड पूर्णपणे आम्ही पुढे पाठवला आणि जसा तो सापाला स्पर्श झाला तसा तो घाबरून पुढे जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला असेल. तर हा जो पाण्याचा पाईप आहे तो पूर्णपणे आम्हाला पुढे ढकलत राहिलो, आणि नंतर तिथून समोर आवाज आला की साप आलाय, तोंड त्याने बाहेर काढलाय. तर मी परत एकदा पूर्णपणे हा रॉड पुढे ढकलला, त्याच्यानंतर साप जो आहे तो पुढे सरकत त्या पिशवीमध्ये आपण जो सापला असलेला त्याच्यात फसला. तर आपण बघू शकता अशा पद्धतीने आम्ही हा साप पकडला. तर ही जी आयडिया आहे ही पहिल्यांदाच मी वापरली, आणि या आयडियाचं कौतुक देखील अनिल दादाने केलं, ते तुम्हाला पुढे ऐकायला भेटेलच. तर नंतर त्या पिशवीतनं जी बांधलेली पिशवी होती ती आम्ही मी सोडली, आणि तो साप व्यवस्थित बंद करून साप आपण किती पकडले तरी नवीन नवीन शोध लागतो. धामण जातीचा साप होता, विषारी नव्हता, त्याच्यामुळे त्याला आम्ही मी पिशवी ती पकडली परत त्याला पॅक केलं, आणि त्याच्यानंतर ही पिशवी खाली सोडली. पिशवीतनं देखील तो आपल्याला साप दिसतोय, बघा किती मोठा आहे. तर अशा पद्धतीने ही पिशवी बांधल्यानंतर ही पिशवी खाली आवाज दिला तर कोणीही घ्यायला तयार नाही. शेवटी नंतर विकास दादा आला आणि त्याने ही पिशवी कॅच केली. बघा आता तर अशा पद्धतीने आयडियाशीर पद्धतीने हा साप आम्ही पकडला. जेवढा लवकर तो मिळाला ना तेवढा तो शक्य नव्हता पकडणे, आणि ही पिशवी टाकल्यानंतर दादा पाटील यांनी ही कॅच केली. मित्रांनो आमचा मित्र पुढे नंतर आम्ही ही हा साप पकडण्यासाठी वापरून हा साप पकडलेला आहे. हा माझा मित्र
खूप घाबरलेला होता. लगेच आमचा सुरेचा किती आनंद झाला हे आपण त्यांच्या चेहऱ्यावर बघू शकतो. आणि जबरदस्त दिमाग लावून त्यांनी हा साप पकडलेला आहे. धन्यवाद मित्रांनो. तोपर्यंत ही शूटिंग जी आहे ती थर्माकोल डेकोरेटर्स अलिमगरगावचे आर्टिस्ट आनंददादा पाटील ह्यांनी ही शूटिंग केली आहे. आणि तोपर्यंत आता पाठीमागून खाली उतरत आहे. तर दुसरी करू. तर मित्रांनो, दृष्टी ऑर्गॅनिक पकडल्यानंतर ऑइल डेपो हा लाकडी घाण्याचे शुद्ध तेल इथं बनवला जातो. आणि हा जो अलिमगर भिवंडीमध्ये हा प्रकल्प आहे, थोडंसं शूट आपण बघू शकता. त्यांचा हा त्याच्यातला जो मटेरियल हा आहे लाकडी घाणा आहे, ते लाकडाची घाण आहे. बाकी सगळं तेल आणि इतर साहित्य वगैरे आहे, तेल वगैरे इथं असं. त्याचे मालक आहेत गावामध्ये विकास पाटील यांचा हा दृष्टी ऑर्गॅनिक दृष्टी ऑर्गॅनिक ऑइल डेपोचे मालक आहेत आपल्या समोर. आपण साप विकास दादा पाटील पोलीस पाटील आहेत. आणि त्यांचा कॉल पाहिजे तर तुम्ही त्यांना कॉल करून तो पकडण्यासाठी मी आलो ऑर्डर देऊ शकता. आणि प्रसिद्ध क्रिकेटर पंचकृषीतील एक नाव सुभाष दादा पाटील आणि थर्माकोल आर्टिस्ट अनिल दादा कलाकार थर्माकोल आर्टिस्ट. तर आता मी साप दाखवते तुम्हाला. तर या सर्वांनी मिळून आम्ही चौघांनी मिळून हा साप पकडला. मला देखील तो साप किती मोठा. तर आता हा साप आपण आतुरता होती. ती पिशवी ओपन केली आणि मित्रांनो हा साप तुम्हाला आम्ही दाखवतो. साप बघण्याचा प्रयत्न करू. त्यावर सर्प मित्र पाहायला भेटत होते. जबरदस्त म्हणजे दिमाग लावून तुम्ही ही आयडिया कुठे बघितली नसेल. एका कॉल वरती झालेले आता आपण बघू शकतो. मला दाखवतो म्हणजे साप लांबूनच उभा राहते. किती मोठा आहे हा? धामन साप लांब आहे हा. बघा आपल्यापेक्षा मोठाच आहे, म्हणजे जवळजवळ 7-7.5 फूट असेलच तो. तर प्रत्येक साप पकडण्याच्या वेगवेगळ्या आयडिया आपल्याला मिळतात बघू शकतो. तर हा साप धामन साप पकडल्यानंतर त्याला सोडणार आहोत म्हणून बंद करून आम्ही म्हणजे पुढे जाण्यासाठी हल्ला करतो. आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये उंदीर किंवा शेताचे अशा पद्धतीने ते पिशवी बंद करून आम्ही सोळ्याचं कुठे हा प्रश्नात असताना ग्रामस्थांनी मला विनंती केली की आपण इथे जिद्दीवर सोडू असं समजावं लागेल. कारण आपल्या घरातील उंदीर किंवा शेतातील उंदीर तो खातो. तर हा साप जो असतो तो आपला सर्प आपला मित्रच असतो. कारण तो धामण साप आपल्या घरातील आजूबाजूतील शेतातील उंदीर खात असतो आणि उंदरांपासून आपलं संरक्षण करतो. आम्ही देखील इथं चिंचा वगैरे आपला भात खाणारे उंदीर किंवा नासधूस करणारे असतात. आणि हा बघू शकता आपण आलिमगरगावचे तलाव आणि तिथं कमलाची फुलं वगैरे आहेत. आणि या ठिकाणी आम्ही शाळेत असताना मित्रांच्या बरोबर देखील चिंचा वगैरे खायला बऱ्याच वेळा यायचो. मी त्यांच्याशी वार्ता करतो. अशा पद्धतीने आपण साप आता सोडायला पुढे चाललो. साप पकडले तुम्ही कुठून? नंबर कुठून भेटला मला तुम्हाला? नंबर माझ्या मित्राकडून घेतला मी. आणि त्या मित्राला फोन केलेला पंकज तांडे म्हणून. पंकज तांडे म्हणून घेतला का? त्यांनी सांगितलं मी तुम्हाला फोन नंबर दिला मी. अच्छा. पण नंबर फोन केल्यानंतर एका एका कॉलवरती ते आलेले आहेत इथं. आणि खरं सांगायचं माझी गाडी पंक्चर होती. आणि अनिल दादांनी पण खूप मदत केली. त्याच्या या सगळ्यांच्या मदतीने आपण हा साप पकडू शकलो. आता काही वेळात त्याला मी सोडतो हा साप. तर मला विचारायचं आहे तुम्ही काय सांगू शकता किंवा काय सांगायचं तुम्हाला या कामाबद्दल? आमचा मित्र सुरेचा सर्प मित्र जबरदस्त म्हणजे दिमाग लावून त्यांनी साप पकडला. हे कोणालाच जमलं नसतं मला वाटते. खरोखर म्हणजे त्यांनी आयडिया लढवून लगेच एवढा मोठा साप पकडलेला आहे. आणि ज्यांचा क्रिकेट आम्ही लहान असताना पाहायचो, गोलंदाजी वगैरे फेमस क्रिकेटर आहेत. आणि या पंचकृषीत त्यांचं नाव आहे सुभाष दादा. तर ही आयडिया म्हणजे मी पण पहिल्यांदा वापरली. एकदम म्हणजे लगेच एवढा मोठा साप पकडला. हा ना, खूप धाडसाचं काम आहे. धन्यवाद दादा. धन्यवाद. तुमचे पण आभार या तुम्ही आल्याबद्दल. चालेल चालेल, चला ठेवू. ग्रेट जॉब. हा नमस्कार, जय शिवराय. आता आम्ही हा साप जो पकडला आहे धामण साप तो सोडण्यासाठी अलिमगर जेटपी इथं चाललो आहे. ज्याला अंजू अलिमगर खाडी देखील म्हणतात. दशक्रिया विधी वगैरे इथं कार्यक्रम होतात. आणि बघता हा जो डोंगर आहे हा मुंगळादेवीचा डोंगर आहे. तर या परिसरात आम्ही हा आता साप सोडतो आहे. मी सध्या अनिल दादा स्कूटीवर आहे आणि पाठीमागे हे भाऊ आहेत. तर इथं आपण हा साप सोडतो आहे. साप हा विषारी नाही त्यामुळे आपण इथं सोडतो आहे. आपण बघू शकता हे मस्त असं बनवलं आहे.
काँक्रीटीकरण सुशोभीकरण आणि दशक्रिया विधी वगैरे कार्यक्रम इथे होत असतात. आणि ही जी सीट आपण बघता इथं आता जस्ट 2-4 दिवसापूर्वी शूटिंग झालेली पम्याची गँग भरोडीकर यांनी बाला सिंगरला एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून एक व्हिडिओ बनवलेली, तो ठिकाण हाच आहे. ठीक आहे, तर त्या भावानी साप घेतला, आता तो सोडायला आम्ही पुढे जातो. आणि हा आहे ग्रामीण भागातील नजारा. छोटासा पिकनिक स्पॉट पण होऊ शकतो. हा बघू शकता आपण रेतीचा होडका पडाव. आणि आलिमगड गाव किंवा आजूबाजूच्या सर्व परिसरातील आता हे बांधकाम झाल्यानंतर किंवा पिकनिक स्पॉट टाईप संध्याकाळी किंवा सकाळी वॉकिंगसाठी किंवा फिरायला एक मौज मस्ती फॅमिली सहित इथे येत असतात. तर अशा पद्धतीने आपण हा साप आता सोडतोय. मित्रांनो, आता आपण धामण साप सोडणार आहोत. एकदा घे ना, अशा पद्धतीने बसलाय आणि त्यांना आता पळण्याची पण घाई आहे, जायचं आहे त्याला पण. तर आपण सोडूया त्याला. त्यासाठी नाही ना पद्धतीने बघू शकता किती मोठा साप आहे ह्याचा तुम्हाला अंदाज पोतलीमध्ये आला नसेल, पण आता त्याला बाहेर काढल्यानंतर पकडू शकते येणार नाही, पकडायचं असेल नाही. जबरदस्त डेअरिंग तो, त्याच्यात अटकले रिटर्न नाही अटकले. हा साप आम्ही सोडतोय, तुम्हाला अंदाज नसेल पोतलीमध्ये बघितल्यानंतर पण. पाठीमागे अंदाजे किती असेल, किती फूट आहे? 7 फूट आहे. 7 फूट आहे. 7.5 फूट आहे. 7.5-7 फूट नक्कीच. बघू शकता किती जाड आहे तो. वाव दिसतो. या सापाबद्दल मित्रांनो एक गैरसमज आपल्या मध्ये आहे, म्हणजे सगळीच कडे आहे की हा साप जो आहे आदलवाड धामण साप इथे घ्या, हा साप शेपटी मारतो आणि शेपटी मारल्यानंतर माणूस मर्दानगी जाते असा गैरसमज आहे. हा गैरसमज तसं काही नाही, तो आपल्याला एक सापांपासून दूर लांब राहावं किंवा सापांपर्यंत आपण जाऊच नाही म्हणून तो भीती आपल्यामध्ये निर्माण केलेली आहे. आणि ती चांगलीच गोष्ट आहे, कारण त्यावेळेला तसं साप वगैरे चावला तर दवाखाने उपचार पद्धती देखील नव्हती. तर हा साप शेपटी मारतो हा जो आपल्यामध्ये गैरसमज आहे तसं काही नाही. तर आपण बघू शकतो ही सापाची शेपटी, धामण सापाची शेपटी मारतो कारण तो त्याला स्वतःला वाचवण्यासाठी तसं बचाव करण्यासाठी. जसं आपण एखाद्याला आपल्याकडे हातपाय आहेत की ज्याच्या माध्यमाने आपण आपला बचाव करू शकतो, लात मारू शकतो, फाईट मारू शकतो, पण त्या सापाकडे चावण्यासाठी तोंड आहे आणि स्वतःला वाचवण्यासाठी एक हा शेपटी आहे. तर हिच्या माध्यमाने तो फटका मारतो, पण त्याच्यामध्ये ना मर्दानगी येते किंवा असं काही नाही. तर हा साप आपण सोडतो, एकदा परत मी त्याला बाहेर काढतोय म्हणजे तुम्हाला क्लिअर बघायला भेटेल. आता बघा पूर्ण पूर्ण घे आता, आडवा आडवा घे ना तू, उभा नको. बापरे जा. तर कसा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला? हा साप सोडण्यासाठी माझ्या बरोबर पूर्ण टीम आलेली आहे, आनंद दादा आणि विकास पाटील पोलीस पाटील दालिमगड गावचे. तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा असे व्हिडिओ, नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आपल्या या तो मित्र प्रवीण पाटील या यूट्यूब चॅनलवर. तर मी यांचे देखील आभार मानेन की मला हा साप पकडण्यासाठी बोलवलं आणि साप वाचवण्याची एक संधी दिली आणि त्यांनी स्वतः मदत देखील केली. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही आल्याबद्दल आलिमगड गावचे पोलीस पाटील आहेत, त्यांना त्यांचं मनोगत सांगतात साप पकडून सोडल्याबद्दल. साप आम्ही एक कॉल केल्यानंतरही लगेच कुठे कुठले कुठले कामधंदे सोडून माझ्या समोर लगेच हजर झालेले आहेत, त्याच्यामुळे तुमचे धन्यवाद.
आभार आहे तुमचं. कामधंदा सोडून म्हणजे मला आता सेकंड शिफ्ट आहे म्हणून मी जरा पटकन येऊ शकलो. तर कामधंदा सोडून वगैरे नाही, काम करूनच करायला लागतं, नाहीतर शिवाय आहे का. चालेल, ओके, धन्यवाद.